महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधु भगिनींना माझा नमस्कार। मित्रों, आपण गेल्या 1.5 महिन्यापासून वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण करत होतात आणि त्याचा अत्यंत शेवटचा टप्पा ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतात ते म्हणजे प्रमाणपत्र केव्हा मिळेल आणि ते कसं डाउनलोड होईल, कारण याच्यावरच आपला आर्थिक फायदा हा होणार आहे। आणि म्हणून आज ज्यांचं ज्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे, ज्यांनी टेस्ट सोडवलेली आहे, टेस्ट मध्ये कमीत कमी 40% गुण मिळालेले आहेत आणि सर्व स्वाध्याय अपलोड केलेले आहेत, स्वाध्यायाची लिंक आणि अभिप्राय भरलेला आहे, अशा सगळ्यांसाठी प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रोसेस ही सुरू झालेली आहे आजपासून। आज दिनांक 17/7/2022 पासून जवळपास 95,000 शिक्षकांमधून 60,000 शिक्षकांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। उर्वरित शिक्षक पूर्ण करता आहेत त्याला आता 15 दिवसांची मुदत वाढ पण मिळालेली आहे। तर आता ज्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं त्यांना कशा पद्धतीने प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल ते आपण आज पाहणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचं प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या वरिष्ठ वेतन श्रेणी लावण्यासाठी किंवा निवड श्रेणी लावण्यासाठीचा मार्ग हा मोकळा होणार आहे। तत्पूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन शैक्षणिक माहितीचे नोटिफिकेशन्स या प्राप्त होत जातील। मी या व्हिडिओ डाउनलोड करण्याची हे प्रमाणपत्र जे काही आहे ते डाउनलोड करण्याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। इथं तुम्हाला स्क्रीनवर पण दिसते आहे बघा, गुगलवर अगोदर सर्वात अगोदर आपण https://training.scrtmaha.ac.in सर्टिफिकेट्स अशा प्रकारे टाइप करून एंटर करायचं आहे। नसेल जमत तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, त्या लिंकला तुम्ही डायरेक्ट टच केलं तरी तुम्ही त्या संबंधित जे काही वेबसाइट आहे अधिकृत त्याच्यावर तुम्ही जाणार आहात। अशा पद्धतीने तुम्ही टाइप केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। राज्य शैक्षणिक संशोधन व महाराष्ट्र प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत मित्रांनो, की प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी या सूचनांचं वाचन करा। प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे। व्यवस्थित म्हणजे काय, बघा 2 नंबरला दिलंय, तुमची चाचणी सोडवली गेलेली पाहिजे, त्याच्यात तुम्ही उत्तीर्ण झाले पाहिजे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट। त्यानंतर स्वाध्यायाचं फोल्डरची लिंक तुम्ही अपलोड करायला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ जे काही शेवटचा जो काही पार्ट होता स्वाध्याय व अभिप्राय हे पण तुम्ही पूर्ण केलेलं पाहिजे। आता हे असेल, या सगळ्या सूचना मी वाचल्या असून मी पूर्तता केलेली आहे, आता पुढे जा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल। पुढे जा म्हटल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमचं ओपन होईल। इथं म्हटलेलं आहे आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदवल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल। आता तात्पुरतं आजच्या दिवस काय होत आहे की बऱ्याच शिक्षकांना बराच वेळ लागतोय, त्याच्यामुळे शिक्षक म्हणतात की आपलं काही चुकलेलं नाही ना, परंतु जवळपास 60,000 शिक्षक एकाच वेळेस प्रमाणपत्र डाउनलोड करण्याच्या प्रोसेसला सुरुवात करता आहेत आणि म्हणून थोडंसं साईटवर हँग होते किंवा प्रॉब्लेम येतो आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी निश्चित होईल। 2-4 वेळेस तुम्ही टाकल्यावर परत तो ओटीपी येणार आहे, त्याच्यापेक्षा वेट अँड वॉच, संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत सगळ्यांचे ओटीपी व्यवस्थित येतील। आपल्याला आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर नोंदणी क्रमांक, इंग्रजीमधील आपले नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल, प्रशिक्षण गट, आपले मराठीतील नाव, शाळेचं नाव, जिल्हा, तालुका या सगळ्या बाबी व्यवस्थित चेक करायच्या आहेत। यातील आपलं मराठीतील नाव, शाळेचं मराठी मधील नाव, आपला जिल्हा, तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी। हा एक चान्स आपल्याला पुन्हा मिळणार आहे, जर समजा आपली माहिती चुकीची भरली गेली असेल तर आता मात्र अचूक भरा, म्हणजे प्रमाणपत्रावर ही आत्ताची तुम्ही जी काही माहिती भरणार आहात जर चुकलेली असेल तर दुरुस्त करा, दुरुस्त केलेली माहिती तुमच्या प्रमाणपत्रावर येणार आहे। आणि म्हणून आत्ता जर चूक झाली तर मात्र तुमचं प्रमाणपत्रावर जे नाव, शाळेचं नाव, कॉलेजचं नाव हे चुकीचं होऊ शकतं, त्याच्यामुळे खात्री पूर्ण अशा पद्धतीने ते तुम्ही व्यवस्थित मराठीत नमूद करावं। जर अशा पद्धतीने कोणतीही चूक आढळली, चुकीचा गट निवडला गेला किंवा नाव चुकलं,
शाळेचं नाव चुकलं, कॉलेजचं नाव चुकलं तर त्याला स्वतः प्रशिक्षणार्थी जबाबदार राहतील असं दिलेलं आहे. ज्या प्रशिक्षणार्थींनी वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड वेतन श्रेणी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाउनलोड करू शकतात. म्हणजे ज्यांचा अजून स्वाध्याय बाकी आहे, टेस्ट बाकी आहे, त्यांना अजून चान्स नाही. आता इथं बघा, इथं खाली आपला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं, तुम्हाला जो 1 2 3 4 5 6 7 अंकी तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळाला होता तो टाका आणि पडताळणी करण्यासाठी इथं क्लिक करा. तुम्ही जसं पडताळणी करण्यासाठी इथं क्लिक करतात, तुम्ही जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर ओटीपी येतो, तो ओटीपी इथं टाका आणि पडताळणी करा याला क्लिक करा. पडताळणी करायला क्लिक केल्यानंतर बघा, आपली माहिती आपल्या समोर प्राप्त होते. रजिस्ट्रेशन नंबर, नेम इन इंग्लिश, तुमचं नाव इंग्रजीमध्ये चेक करून घ्या, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ईमेल आयडी इथं चेक करून घ्या, ट्रेनिंगचा गट कोणता होता तुमचा ते चेक करून घ्या. आता समजा याच्यामध्ये काही चुका असतील या तुमच्या नावामध्ये किंवा ट्रेनिंगच्या गटमध्ये, तर आत्ता बघा या ठिकाणी आता दुरुस्तीसाठी तुम्हाला चान्स आहे. आपले संबोधन निवडा, ए श्री, श्रीमती, सौ वगैरे हे दिलेलं असतं, इथं क्लिक करा, एक योग्य ते निवडा. आता खाली आपले नाव देवनागरीमध्ये लिहा, तिथं ऑलरेडी येतं. परंतु जर समजा तुम्हाला असं वाटत असेल चुकीचं आहे तर मग तुम्ही व्यवस्थित हे डिलीट करून ते टाका. मात्र इथं पुन्हा श्री, श्रीमती हे टाकू नका, डायरेक्ट नाव टाका. त्यानंतर आपल्या शाळेचं देवनागरीमध्ये नाव लिहा. इथं तुमचं शाळेचं नाव, कॉलेजचं नाव मराठीत लिहा जे प्रमाणपत्रावर येणार आहे. इथं चूक होऊ देऊ नका. इथं तालुका आणि जिल्हा लिहू नका, फक्त शाळेचं किंवा कॉलेजचं नाव लिहा. कारण तुम्ही इथं जर तालुका जिल्हा लिहिला तर खाली पुन्हा तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, म्हणजे ते डबल होईल. त्याच्यामुळे इथं जिल्हा निवडा. खाली इथं तुमचं सगळ्या बाबी भरल्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जिल्हा सिलेक्ट होईल तो येईल. त्याच्यानंतर तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर बघा, आता ही माहिती भरलेली 100% अचूक आहे. जर समजा ती चुकीची झाली आणि प्रमाणपत्रावर चुकीची माहिती आली तर त्याला तुम्ही जबाबदार राहणार, इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड किंवा SCERT जबाबदार राहणार नाही. आणि म्हणून खात्री करूनच ही माहिती आपण सादर करा असं करायचंय. सबमिट, माहिती सादर करा. आता प्रमाणपत्राचं वितरण बघा आपल्या समोर दिसतं. इथं तुमचं सगळं नाव इंग्लिशमध्ये, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ट्रेनिंगचा गट हा दिसतो आहे. त्याच्यानंतर अंतिम प्रमाणपत्राचा तपशील इथं तुमच्या समोर दिसतोय. बघा, हे सगळी माहिती इथं दिसेल तुमच्या समोर, पुन्हा एकदा वाचा. आता तरी सुद्धा आपल्याकडून मोबाईलमध्ये टाईप करताना किंवा काही करताना चूक होऊ शकते, आणि म्हणून पुन्हा एकदा शेवटची संधी इथं देत आहे SCERT किंवा इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड, की जर ही चुकीची माहिती असेल तर बदल करा याला क्लिक करा, आणि जर बरोबर असेल तरच माझी सर्व माहिती बरोबर आहे याला क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अशी माझी सर्व माहिती बरोबर आहे याला क्लिक करतात, त्यावेळेस एकदम इथं तुमचं अंतिम नोंदणी क्रमांक, नाव, स्कूल नेम किंवा कॉलेजचं नाव, ट्रेनिंग ग्रुप हा येतो. आणि तो आल्यानंतर बघा, इथं खाली डाउनलोडचा ऑप्शन येतो आहे. या डाउनलोडला ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अगदी सुंदर अशा प्रकारचं प्रमाणपत्र बघा तुमच्या समोर हे त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामध्ये सगळ्या बाबी भरलेल्या आहेत. तुमचं नाव आहे, तुमच्या कॉलेजचं नाव आहे, तुमचा तालुका, जिल्हा, तुमचा गट कोणता होता प्रशिक्षणाचा तो दिलेला आहे, तुम्ही कोणत्या वेळेस सहभाग घेतला, कोणत्या तारखेला तुम्ही डाउनलोड करता आहात, या ठिकाणी सगळ्या बाबी इथं दिसत आहेत. आणि याची प्रिंट काढून तुम्ही तुमच्या पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू शकता. तर असं टप्प्याटप्प्याने मित्रांनो तुम्ही तुमचं प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या. आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका, त्यांना सुद्धा या आनंदात सहभागी करून घ्या. थँक्यू.